नमस्कार, श्रद्धा शेर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाचवारी किंवा सहावारी साडी वापरून धोती स्टाईल नऊवारी साडी कशी नेसायची। चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला। तुमच्याकडे नऊवारी साडी नसेल आणि एखाद्या सण समारंभासाठी तुम्हाला नऊवारी किंवा धोती स्टाईल ड्रेप करून जायचं असेल तर पाचवारी किंवा सहावारी साडीपासून हा ड्रेप सोप्या पद्धतीने कसा करता येईल हे मी या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्यात प्रथम इथे मी पदराच्या निऱ्या काढून घेत आहे, म्हणजे आपला पदर सगळ्यात आधी आपण सेट करणार आहोत। नेहमीप्रमाणे जसं आपण पदर लावून घेतो किंवा पदराच्या निऱ्या काढतो तसाच इथे सुद्धा आपण पदर लावून घेणार आहोत। इथे काही वेगळी अशी ट्रिक वापरायची नाही आहे। एका पाठोपाठ एक पदराच्या निऱ्या लावून घ्यायच्या आहेत। हाताने इस्त्री केल्यासारखा हात फिरवून घ्यायचा आहे आणि छान पदर मी इथे सेट करून घेतलेला आहे। निऱ्यांना एक सेफ्टी पिन लावून घ्यायची, म्हणजे पदर आपल्या जागच्या जागी व्यवस्थित राहील। पदर एकदा सेट झाला की पुढची साडी फक्त 5 मिनिटात नेसून होते। आता पदराचा जो भाग आहे तो आपण आपल्या उजव्या हाताला ठेवणार आहोत आणि डाव्या हातापासून साडी आपण नेसायला सुरुवात करणार आहोत। साडी कमरेला गुंडाळण्याआधी साधारण हातभर मापाची, म्हणजेच आपला हात असा एक रुंद करायचा आणि हे 1 मीटर कापड आपण मोजून घेत आहोत। हे 1 मीटर आणि त्याच्यापेक्षा थोडंसं अजून जास्त, म्हणजे साधारण 1.5 मीटर साडीचा जो भाग आहे तो मी इथे वेगळा करून घेतलेला आहे। म्हणजेच 1/3 साडीचा भाग जो आहे तो आपल्या डाव्या हाताला असणार आहे। यानंतर नऊवारी साडीप्रमाणेच कमरेवर साडीची एक घट्ट गाठ मारून घ्यायची आहे। ही साडी आपण लेगिंग टाईट्स किंवा पॅन्ट्सवर नेसतो, त्यामुळे घट्ट साडीची गाठ मारून घ्यायची। या गाठीवरच पुढची आपली साडी उभी राहणार आहे। पुढची स्टेप म्हणजे पायात 1.5 फुटाचं अंतर ठेवायचं आणि आपला डावा पाय वर उचलायचा आणि हा जो साडीचा भाग आहे डाव्या बाजूचा तो आपल्याला आता काष्ट्यासाठी मागे न्यायचा आहे। तर जसं व्हिडिओत दिसतंय तसं डावा पाय वर उचलून मी हा साडीचा भाग मागे घेतलेला आहे। आता इथे मी दोन्ही बाजूला बॉर्डर असणारी साडी मुद्दामून निवडलेली आहे। त्याचं कारण म्हणजे आता आपण जेव्हा काष्ठा करणार आहोत तेव्हा पाठच्या बाजूनेसुद्धा आपली साडी छान उठावदार दिसते। इथे मी वरच्या बाजूची बॉर्डर जी आहे तिथे आता साडीला 1 ते 2 निऱ्या काढून घेणार आहे आणि व्यवस्थित त्या निऱ्यांना आता मी अरेंज करणार आहे आणि मग आपण मागच्या बाजूला आपला काष्ठा खोचून घेणार आहोत। सिंगल बॉर्डर असलेली साडी वापरून सुद्धा हा ड्रेप करता येतो। नऊवारीप्रमाणे अगदी पायघोळ काष्ठा याचा येत नाही, पण दोन्ही बाजूला बॉर्डर असलेली साडी वापरल्यामुळे पाठच्या बाजूला छान साडीची बॉर्डर दिसते आणि आपल्याला एक साधारण काष्ट्याचा लुक क्रिएट करता येतो। थोडं कमरेत वाकून ही बॉर्डर मी सरळ करून घेतलेली आहे। आता उरलेला हा जो साडीचा भाग आहे, ही जी दुसरी बॉर्डर आहे ती आपल्याला पुढच्या बाजूला धोतीचा आकार दिसेल अशी सेट करून घ्यायची आहे। ही जी बॉर्डर आहे तिथे आपण एक छोटीशी निरी घेणार आहोत। काही जणांच्या बॉडी टाईप आणि हाईटप्रमाणे ही निरी येणारसुद्धा नाही किंवा साडीची रुंदी कमी असेल तरीसुद्धा ही निरी येणार नाही। तर फक्त आपल्याला ही जी बॉर्डर आहे ती व्यवस्थित पायाकडनं छान गुंडाळून घ्यायची आहे आणि आपल्या कमरेवर छान साडीचा एक फॉल येईल अशा पद्धतीने ती सेट करायची आहे आणि मग जिथे आपण गाठ मारली आहे तिथे कमरेजवळ ही बॉर्डर व्यवस्थित खोचायची, म्हणजे आपली कमरेजवळची गाठसुद्धा झाकली जाते आणि उरलेली कमरेजवळची साडीसुद्धा छान कमरेत व्यवस्थित खोचून घ्यायची। साडी जितकी घट्ट आणि चापून चोपून आपण बसवू तेवढी ती सुंदर आणि रुबाबदार दिसते। आता पुढच्या बाजूने आपला हा जो बॉर्डरचा जो लुक आहे तो तिरपा व्यवस्थित धोतीप्रमाणे सेट झालेला आहे आणि मागच्या बाजूनेसुद्धा आपण ही बॉर्डर जी बसवलेली आहे त्यामुळे नऊवारीप्रमाणे काष्ट्याचा लुक आपण क्रिएट केलेला आहे। आता उजव्या बाजूने आपण पदर जो आहे तो हातात घेऊया, थोडा पदर व्यवस्थित करून घेऊया आणि त्यानंतर उजवा पाय जो आहे तो वर उचलायचा आणि हा पदर जो आहे तो मागच्या बाजूने पुढे घ्यायचा। पदर पुढे घेताना व्यवस्थित उजव्या पायावरनं खेचून साडी आपण बसवून घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला व्हिडिओ दिसतंय की नऊवारी साडीप्रमाणेच इथे धोती पॅन्टचा आकार जो आहे तो आपला साडीचा तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे आपली अर्ध्यापेक्षा जास्त साडी नेसून झालेली आहे। आता आपल्याला डाव्या खांद्यावर पदर सेट करायचा आहे। पदराची उंची तुम्ही तुमच्या हाईटप्रमाणे कमी जास्त ॲडजस्ट करू शकता आणि आता आतल्या बाजूची जी साडीची बॉर्डर आहे ती आपण बाहेर काढायची आहे आणि उजव्या बाजूने उजव्या कमरेच्या इथे मागे नेत
आपण ती सेट करायची आहे। आता इथे हा भाग थोडा लक्षात घ्या। साडीची कमी जास्त लांबी किंवा प्रत्येकाच्या बॉडी टाईपप्रमाणे पदराचा हा जो भाग आहे तो आपल्याला मागच्या बाजूला खोचून घ्यायचा आहे। पदर घट्ट बसवण्यासाठी इथे आपल्याला पदराच्या निऱ्या घ्यायच्या आहेत। इथे माझ्या पदराला 1 ते 2 निऱ्याज येत आहेत। बारीक मुली किंवा लहान मुलींना इथे जास्त निऱ्या येऊ शकतात। तुमच्या बॉडी टाईपप्रमाणे आणि साडीच्या लांबी रुंदीप्रमाणे इथे निऱ्या येणारसुद्धा नाही, त्यावेळेस तुम्ही पदर फक्त मागे खेचून बसवायचा। इथे मी आता मागच्या बाजूला जिथे आपण काष्टा खोचलाय तिथेच आपण या निऱ्या खोचायच्या आहेत। काष्टा मी थोडासा बाजूला सरकवलाय आणि कमरेत मी या निऱ्या व्यवस्थित घट्ट खोचून घेते आणि काष्टाच्याच बॉर्डरने मी या निऱ्यांना कव्हर करणार आहे, म्हणजे मागच्या बाजूने सुद्धा आपली साडी नीटनेटकी आणि व्यवस्थित दिसेल। लहान मुलींना डान्ससाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा तुम्हाला लग्न कार्यात सण समारंभात 5 वारीची 9 वारी घरच्या घरी अशा पद्धतीने सहज नेसता येईल। आणि यानंतर गळ्याजवळचा जो साडीचा भाग आहे तो मी व्यवस्थित सेट करून घेते आणि दागिने घालून तुम्हाला संपूर्ण धोती स्टाईलची जी 9 वारी आहे त्याचा कम्प्लीट लुक दाखवते। आणि हा व्हिडिओ संक्रांती स्पेशल व्हिडिओ आहे, त्यामुळे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात अशा पद्धतीचा धोती स्टाईलचा 9 वारी लुक नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही 6 वारीची धोती स्टाईल 9 वारी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। तुमचा धोती स्टाईलचा 9 वारी लुक मला नक्की बघायला आवडेल। त्यासाठी इंस्टाग्रामवर तुमच्या फोटोजमध्ये मला नक्की टॅग करा। श्रद्धा शेअर हे माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे, तिथे तुम्ही मला फॉलो केलं तर मला नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। श्रद्धा शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।